चैनल पर लगी और भी खबरों को देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाएं, वीडियो को लाइक और शेयर जरूर करें। धन्यवाद। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। हम खड़े हैं वैसे ही तहसीलदार कार्यालय में। आज यहाँ भी पालघर जिले के पालक मंत्री दादाजी भूसे साहब आए थे, जो वसई विरार में पालघर जिले में कोरोना के इस समय जो पेशेंट सामने आ रहे हैं और खासकर वसई विरार महानगर पालिका अंतर्गत जो कोरोना की केसेस बढ़ते जा रहे हैं, उसके लिए अहम एक अहम बैठक यहाँ उन्होंने ली, जिसमें बैठक में कलेक्टर साहब थे, साथ में सांसद विधायक सभी को महापौर सबके साथ मिले। आइए देखते हैं वो सर अच्छी सी मीटिंग है काय नेमकी मीटिंग लेने ताली दिया फिर काय आड़ा हुआ मतलब तर माहिती आहे की संपूर्ण जगावर कोरोना विषाणूच्या माध्यमातून जे काही मोठं संकट आलेलं आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब, भारताची आणि महाराष्ट्राची जी काही प्राप्त परिस्थिती आहे, जी काही संसाधनं आपल्याजवळ उपलब्ध आहेत, या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक संपूर्ण भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना जे विनंती आवाहन करण्यात येत आहे की आपण स्वतः घरामध्ये थांबा, अगदीच अत्यावश्यक सेवेच्या दृष्टिकोनातून सोशल डिस्टन्स ठेवून आपण त्याचा अंमलबजावणी करा। मी संपूर्ण पालघरवासियांना विनंती आवाहन करेन की कृपा करून आपण पंतप्रधान महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करावं अशा प्रकारची मी विनंती करतो। जिथपर्यंत आपल्या पालघर जिल्ह्याचा विषय आहे तर साधारणतः 254 नमुने आत्तापर्यंत तपासण्यात आले, त्याच्यामध्ये 111 नमुने निगेटिव्ह प्राप्त झाले आणि 16 अधिक आत्ताच 117 पॉझिटिव्ह रुग्ण त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि काही निर्णय अद्याप प्रलंबित आहेत। आत्ताच्या घडीला जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये काही आपले रुग्ण आहेत, पवईला काही आहेत, जसलोकला आहेत आणि ठाणे सिव्हिलला 5 रुग्ण आपले तिकडे आहेत। या सर्व रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। या 17 जर विचार केला तर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 5 रुग्ण आहेत आणि वसई विरार जे महापालिका क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये साधारणतः 12 रुग्ण पॉझिटिव्ह आपल्याला मिळून आलेले आहेत आणि म्हणून वसई विरारवर थोडं जास्तीचं लक्ष केंद्रित करून 9 हॉटस्पॉट आपण तिकडे निवडण्यात आलेले आहेत आणि कालपर्यंत 171 टीमच्या माध्यमातून त्याची तपासणी, सर्व सामान्य लोकांचीही तपासणी आता सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी याच प्रांत कार्यालयामध्ये एक कंट्रोल रूम स्थापन करून आजपासून नवीन आणखी 300 टीम तयार करून प्रत्येक माणसाची तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे। आत्ताच्या घडीला जे काही रुग्ण आहेत त्यांचं तपासणी तर सुरू आहेत, त्यांच्यावर उपचार पण सुरू आहेत, परंतु आपण बघितलं असेल की वसई विहार या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हातावर काम करणारी जी काही लोक आहेत तर त्यांच्यासाठी साधारणतः 20,000 लोकांच्या 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। याच्यासाठी लागणारं जे काही अन्नधान्य आहे ते प्रशासनाच्या वतीने पुरवण्यात येत आहे आणि अनेक सेवाभावी संघटना, मी त्याचा आभार व्यक्त करतो की अन्न शिजवून देणं आणि या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामासाठी सेवाभावी संस्था त्या ठिकाणी 45 सेंटरच्या माध्यमातून ही व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागामध्ये त्याच पद्धतीने 48 लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच
शिवभोजनच्या माध्यमातून वसई विरार कार्यक्षेत्रामध्ये 5500 खाड्यांची व्यवस्था शिवभोजन या योजनेच्याही माध्यमातून करण्यात आली आहे। गेल्या 3-4 दिवसांच्यापासून अंत्योदय आणि जे काही केशरी कार्ड आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य या दोन जे काही नियोजित रेशन कार्डधारक आहेत तर त्यांना रेशन वाटपचं एक काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि 5 किलोचा जो काही मोफत तांदूळ दिला जाणार आहे तर त्याचंही आता आम्ही कलेक्शन केलेलं आहे आणि एवढ्या 2 दिवसामध्ये तो 5 किलोचाही मोफत तांदूळ एका व्यक्तीला 5 किलो याच अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड धारकांना त्याचंही वाटप आता 2 दिवसामध्ये सुरू केलं जाणार आहे। ज्याला एक सर्वसाधारण सर्दी खोकला आहे किंवा काय याचं सर्वेक्षण आता वसई विरार असेल आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहे त्याची प्रक्रिया आता सुरू आहे। महापालिका क्षेत्रामध्ये जर उद्याच्याला आपल्याला या पेशंट्सला जर उपचार करायचे असतील तर आत्ताच्या घडीला 3 हॉस्पिटल्स एक गोळीज तिथं 20 बेडची व्यवस्था आहे, अग्रवाल हॉस्पिटल तिथं 40 बेडची व्यवस्था आहे आणि कौल हॉस्पिटल तिथं 35 बेडची व्यवस्था आहे। अशा पद्धतीने 95-100 आसपास बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। साधारणपणे आपल्या या परिसराच्यासाठी 14 व्हेंटिलेटर्सची पण महापालिका क्षेत्रामध्ये उपलब्धता करण्यात आलेली आहे आणि ग्रामीण भागाच्यासाठी 20 व्हेंटिलेटर्सचं उपलब्धता करण्यात आलेली आहे। खाजगी डॉक्टर्सला पण आम्ही विनंती करतो, आवाहन करतो, कृपा करून आपण आपले दवाखाने सुरू ठेवा, त्यांचेही काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आम्ही समजून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणार आहोत। परंतु मला वाटतं की सर्दी खोकला ताप हे रुग्ण सोडून बाकीचे रुग्ण खाजगी डॉक्टर्सने तपासायला पाहिजे, ती सेवा त्यांनी दिली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी खाजगी आपल्याकडे रेफर करा। हां, आणि सर्दी खोकला आणि तापचे जर पेशंट आले तर त्यांनी शासकीय रुग्णालयाकडे त्यांना रेफर करायचं आहे आणि म्हणून त्यांनाही मी त्या ठिकाणी विनंती करतो। वेदांत हॉस्पिटलमध्ये 20 बेडची व्यवस्था तिकडे करण्यात आलेली आहे। वसई विरारमध्ये ज्या पद्धतीने जास्तीचे पेशंट्स आपल्याला आढळून आलेले आहेत तर इथला स्थानिक भाजीपाल्याचा बाजार 4 दिवसांच्यासाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। त्याला पर्याय ऑनलाईन किंवा मोबाईलवर ॲप डेव्हलप करून तो भाजीपाला पुरवता येईल याही दृष्टिकोनातून नियोजन प्रशासनाच्या वतीने आणि काही खाजगी सेवाभावी संस्था किंवा व्यापारी असतील तर त्यांच्याही माध्यमातून आम्ही करायला घेतो आहोत। वसई विरार वासियांना मी विनंती करतो की होऊ शकते की तुम्हाला या गोष्टीचा थोड्या त्रासाला सामोरं जावं लागेल, परंतु ज्या पद्धतीने जास्तीची संख्या रुग्णांची होते तर त्यामुळे नाईलाजास्तव आपल्याला अशा प्रकारचं कार्यवाही तिकडे करावी लागते आहे, तरी कृपया आपण सहकार्य करा अशी मी विनंती करतो। त्याच्यासोबतच काही डीमार्ट आणि डिपार्टमेंटल जे काही स्टोअर्स आहेत तर त्यांनाही मी विनंती करतो की आपल्या स्टोअर्समध्ये जास्तीची गर्दी होणार नाही याची आपण दक्षता घ्या। एका वेळेस जे काही आपल्याकडे ग्राहक आलेले असतील तर त्यांची ऑर्डर जर घेऊन त्यांना तुम्ही बाहेर जाऊन जर माल उपलब्ध करून दिला त्याच्या ऑर्डरप्रमाणे तर मला वाटतं की ते सोयीचं होईल, कारण एक एक ग्राहकमध्ये येणार तो त्या त्या वस्तूंना हात लावणार, त्याच वस्तूला दुसरे पण हात लावतील तर मला वाटतं की ते काही उचित होणार नाही आणि म्हणून एकतर मर्यादित ग्राहकांनाच मध्ये प्रवेश देण्यात यावा किंवा बाहेर ग्राहकांची ऑर्डर स्वीकारून त्यांना मधून आपण थेट त्याच्याकडे जाऊन डिलिव्हरी दिली तर मला वाटतं की आताच्या घडीला ते निश्चितपणे सोयीचं त्या ठिकाणी होणार आहे। डहाणूच्या ICMR हॉस्पिटल डॉक्टर महालेंचं ते हॉस्पिटल आहे, प्रशासनाच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो आहोत की
तिथेच या तपासणीची व्यवस्था तरंगाला केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते, तर तेही आता प्रोसेसमध्ये आहे. तिथे जर आपल्याला सॅम्पल्स तपासणीची जर मान्यता आपल्याला प्राप्त झाली तर कमी वेळेमध्ये आपल्याला तिकडे सॅम्पल्स तपासणी करता येईल. ही वस्तुस्थिती आहे की वसई विरार आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरची संख्या कमी आहे आणि म्हणून खाजगी पण काही सेवाभावी डॉक्टर्स आम्हाला तिकडे सेवा द्यायला तयार आहेत, तर त्यांचंही आम्ही स्वागत करतो, मी त्याचा आभार व्यक्त करतो. त्याच्या व्यतिरिक्त पण काही डॉक्टर्सला आम्ही काही मानधन तातडीने देऊन त्यांना नियुक्त करू शकतो का, त्याही पद्धतीने निर्णय आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आताच्या घडीला आम्ही असा निर्णय केलेला आहे की म्हणजे कस्तुरबा किंवा जसलोक या हॉस्पिटल्सच्या ऐवजी ठाण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि आपल्या या परिसराच्या दृष्टिकोनातनं कमी आता ज्या पद्धतीने 144 कलम प्रगतीत आहे तर कमी वेळेमध्ये ठाणे सिव्हिलपर्यंत आपण ते रुग्ण पोहोचू शकू आणि तिथे सर्व अतिशय उच्च स्तरावरच्या सुविधा पण तिथे उपलब्ध आहे आणि म्हणून याच्या पुढे जर पॉझिटिव्ह रुग्ण जर आपल्याला मिळून आले तर त्यांना ठाणे सिव्हिलच्या तिकडे व्यवस्था करून देण्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे. डहाणू आणि तलासरी परिसरातले जे काही आपले खवाशी साधारणतः 600 आसपास जे काही पोरबंदरच्या त्या भागामध्ये होते आणि तिथून ते वेरावर आणि वलसाड इथपर्यंत ते आलेले होते, परंतु आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला देश पातळीवरनं राज्यांच्या सीमा सील करण्याचा निर्णय जो काही झालेला होता आता वरिष्ठ पातळीवर पण आम्ही संवाद साधतो आहोत, गुजरात राज्याशी पण आम्ही बोलतो आहोत आणि शेवटी माणुसकीच्या नात्यातून त्या ते शेवटी इथले भूमिपुत्र आहेत आपल्या डहाणू आणि तलासरीतले, तर त्यांना वरिष्ठ पातळीवरनं परवानगी घेऊन त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये आणून जे काही 14 दिवसाचं त्यांची तपासणी करणं क्वारंटाईन करणं त्याचं पण व्यवस्था आम्ही काही शाळेंच्या माध्यमातून त्याची तयारी आम्ही केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करतो आहोत आणि वरिष्ठ पातळीवरनं एकदा आम्हाला मार्गदर्शन आलं की त्या सर्व खलाशांना खास बाब म्हणून महाराष्ट्रामध्ये घेऊन त्यांना एका 14 दिवसांच्यासाठी पण बाजूला ठेवण्याची व्यवस्था आपण तिकडे करायला घेतो आहोत. सर आपल्याकडे काही आयसोलेशन कक्ष बनवलेले आहेत, त्या ठिकाणी जे व्हेंटिलेटर लावले आहेत ते काम करत नाही, तिथे ऑक्सिजनची सुविधा नाही आणि ते जे डॉक्टर कर्मचारी जे काम करतात त्यांना योग्य ट्रीट मिळालेलं नाही, कमतरता आहे. नाही बघा, ते जे काही किट्स आहेत ते सर्टिफाईड किट्स असतात. ही वस्तुस्थिती आहे की आपल्या भारत पातळीवर त्या किट्स, कारण हा नवीन आजार आहे आणि एकदा एक 6 ते 8 तास ते किट वापरल्याच्या नंतर ते रियूज किंवा ते टाकून द्यावं लागतं आणि म्हणून जी काही कमतरता असेल आमचा प्रयत्न राहील त्याला पूर्तता करणं. व्हेंटिलेटर्स किती आहेत तर मी आकडेवारीच आपल्यासमोर ठेवलेली आहे, जे नादुरुस्त व्हेंटिलेटर्स असतील त्याला तातडीने दुरुस्त करणं किंवा रिप्लेस आपण करूया. गोळींचा 20 बेडचं व्यवस्था केलेली आहे आणि तिथला जर व्हेंटिलेटर नादुरुस्त असेल तर त्याला रिप्लेस करूया आपण. 14 व्हेंटिलेटर आहे. ह्या सर्व वस्तू लवकरात लवकर कशा उपलब्ध होतील त्याही दृष्टिकोनात आपण प्रयत्न. सर वसई विरारमध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने कोरोनाची संख्या वाढते त्या पद्धतीने जर आपल्याला आरोग्यासाठी ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या पण तेवढ्या झपाट्याने जर मिळाले तर आणखी त्याच्यावर उपचार करायला चांगलं होतं. नाही, आता स्वच्छतेच्या संदर्भामध्ये पण काही सूचना आल्या होत्या, काही जे आपले स्वच्छतेचे कर्मचारी की जे आपल्या
रेंजच्या बाहेरच्या गावांमध्ये होते, त्या गावांमध्ये पण काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे मागचे 2-4 दिवस तो प्रश्न निर्माण झाला होता, परंतु तो आता प्रश्न सॉर्टआउट करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच वैद्यकीय व्यवस्था आम्ही काही खाजगी डॉक्टरांना पण विनंती करणार आहोत, आणि आपले जे काही व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये पण आपण ज्या ज्या काही कमतरता असेल त्या पूर्ण करू. सर, आता आपल्या वसई तालुक्यामध्ये जे आपण या लॉकडाऊनमुळे जी लोक कामगार आणि जी लोक घरोघर आहेत की ज्यांचं पोट हातावरती आहे, अशी लोकांची अनेक वेळा शासन शासनाच्या पातळीवरती अनेक वेळा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांच्यापर्यंत राशन देण्यासाठी आपल्या सहयोगी संस्था म्हणून आपल्या सगळ्या कामं चालू आहेत. शासनाच्या माध्यमातून असा किती सर्वे झालेला आहे, किती या राशन कार्डच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ती त्यांच्यापर्यंत आपण जेवण देतो? आत्ताच्या घडीला वसई विरारचा मी आपल्याला आकडा दिला की साधारणतः 20,000 लोकांपर्यंत भोजन पुरवण्याची व्यवस्था आणि शिवभोजनाचे 55,000 म्हणजे 25,000 पुढे लोकांना आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे. होऊ शकतं की 5-10,000 जर हा आकडा वाढला तरी त्याची तयारी आपण केलेली आहे. शासन आणि सहयोगी संस्था एकत्र मिळून हो शासनाच्या वतीने अन्नधान्य दिलं जात आहे आणि काही सेवाभावी संस्था आता 7-8 संस्था आहेत, काही धर्मदाय ट्रस्ट आहेत, तिथे अन्न शिजवून ते पोचवण्याच्यासाठी सकाळ करतात. सर, या कालावधीमध्ये राजकारण होत आहे त्याच्या कुठे वाटपावरती का? नहीं, इनका सवाल ये है, इनका सवाल ये राजकारण का मतलब सीधा ये है कि जहाँ जहाँ पर राशन वितरित हो रहा है वहाँ पर देखा गया है कि स्थानीय जो पार्टी के हैं या आदि वो भी वहाँ पर कांदा या दाल आदि वितरित कर रहे हैं, लेकिन वो अच्छा है, लेकिन इस पर कहा जा रहा है कि राजकारण है, विपक्ष के द्वारा लगातार आरोप लगाया जा रहा है कि राजकारण. मैं ऐसा समझता हूँ कि जगह पाठीवर कोरोना के माध्यम आठा संकट है, ही काही राजकारण करण्याची वेळ नाही. मला वाटतं की मी आत्ताच्या घडीला जास्ती बोलू इच्छित नाही, परंतु ज्याला कोणाला एवढी सेवा करण्याची जर हौस आहे तर ते सेवा करू शकतात. वसई विरारच नाही, जगाच्या पाठीवर आज सेवेची आवश्यकता आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सेवेची आवश्यकता आहे. तिकडे पण सेवा दिली तरी त्या सेवेचं स्वागत आहे, परंतु शासनाच्या वतीने दिले जाणाऱ्या रेशन दुकानाच्या तिथे त्याचे 2 रुपये आणि 3 रुपये कोण ते देत असेल आणि ते धान्य मी मोफत देतो आहे असं जर म्हणत असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये टाळूवरचं लोणी खाणं असं त्याला बोलतात, आणि आज ती वेळ नाही असं माझा एक कार्यकर्ता या नात्याने प्रामाणिकपणे म्हण. मग लोकांना काय म्हणणार, राजकारणी लोकांना काय म्हणून एकजूट व्हा असं बोलणार काय म्हणतो? उनको सलाह क्या देना चाहते, जो ऐसा ऐसे उनको सलाह क्या देना चाहते, राजकारण के सभी दल एक हों? मैं बोल रहा हूँ ये तो पूरे दुनिया के ऊपर आपत्ति है. राजकारण के लिए तो बहुत सारे मौके आते हैं और जनता जनार्दन उसको जो ठीक लगता है वो निर्णय करती है. आज ये टाइम नहीं कि राजकारण किया जाए, आज हम सब ने एकजुट होकर इस कोरोना का मुकाबला करने की जरूरत है. आणि कोणाला अगदी काही दान करायचं आहे तर स्वतंत्र प्लॅटफॉर्म्स आहेत ना, तुम्ही घरी जाऊन स्वतःच्या खिशातले पैसे 2 पैसे खर्च करून तुम्हाला काय द्यायचं ते देऊ शकता, परंतु रेशन दुकानाच्या तिथे मी माझं बोर्ड लावेल, माझ्या पक्षाचं चिन्ह लावेल, तर ही गोष्ट काही उचित नाही. सब्जी बंद किया गया सोशल डिस्टेंसिंग को लेकर, जैसे भाजी की दुकानें बंद की गई, तो उसके लिए कोई और भी प्रशासन की तरफ से सब्जी उपलब्ध हो या इसके लिए कुछ और उपाय? जैसे ऑनलाइन भी अपन भाजीपाला मुहैया कराएंगे, मोबाइल के ऊपर भी ऑर्डर लेकर वहाँ पर भाजीपाला मुहैया कराएंगे, और कुछ सेवाभावी संस्था ने भी मुझे बताया है कि हम एक पैकेज करके हम कुछ लोगों के घर घर में जाकर हमको भाजीपाला देने का है. सर, आता कसं झालं की सोशल डिस्टन्सिंग राखलं जात नाही याकडे आपण भाजी मंडई वगैरे बंद आहे, परंतु आता दुसरा प्रश्न होतो की अन्नधान्य जिथं आपण पुरवठा केला होता रेशन दुकानात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये घुंगर उडतो की रेशन घेण्यासाठी. बघा, ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी
म्हणजे भाजीपाल्याचे मार्केट असेल किंवा आता रेशन दुकानावर आता माल आलेला आहे, तरी पण मी सर्व रेशन दुकानदारांना पण विनंती आवाहन करेन की तिथे पण आपण सोशल डिस्टन्स ठेवून त्या मालाचं वितरण करू शकतो, बरोबर. आणि ग्राहकांना पण मी विनंती आवाहन करेन की म्हणजे तुम्हाला दिल्याशिवाय तो माल संपणार नाही, जे अधिकृत आहे, आणि म्हणून एकाच वेळेस आपण गर्दी करू नका अशी पण मी विनंती करतो.